मी असं मला कॅन्डल ठेवायचं करून दाखवणार आहे. त्यासाठी काय करायचं, 10 चेन घ्यायचे आहेत. हे बघा 10 चेन बनवून झाले. तर काय करायचं, जॉईन करून घ्यायचं. असं जॉईन करून घेतलं. त्यावर खांब बनवायचे. ही दोन चेन घेतला. आता 25 खांब घालून घ्यायचे. ही 2 3 अशा प्रकारे पूर्ण खांब घालून कंप्लीट करून घ्यायचं. हे 5 खांब झाले आहेत. काय करायचं, 3 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 6 खांब, 6 चेन घालायच्या. आणि इथे आता 3 सोडून द्यायचे. 1 2 तिसऱ्या याच्यावर खांब घालायचे. इथं पण 3 चेन घ्यायचं. 1 2 3 3 चेन घेतला. इथे 2 खांब सोडायचे. 1 2 2 खांब सोडले. तिसऱ्या याच्यावर खांब घालायचे. 3 चेन घ्यायचे. 1 2 3 3 चेन घ्यायचे. 2 खांब सोडून द्यायचे. 1 2 तिसऱ्या याच्यावर खांब घालून घ्यायचे. अशाच पूर्ण करून घ्यायचं. हे 5 तयार होत आहे. तर काय करायचं, 3 चेन घ्यायचं. 1 1 2 3 3 चेन घेतला. इथं चेन करून अशा आपल्याला 3 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. हे 6 चेन झालं. त्या खांबावर खांब घालून घ्यायचा. तीन चेन झाल्या. इथं खांब घालून सेम असं 3 लाईन कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. हे 5 कंप्लीट झालं आहे. आता त्याला आपण कसं करायचं, इथं कंप्लीट झालं आहे. इथं हाफ खांब घालून घ्यायचे. पाच हाफ खांब घालून घ्यायचे. इथं आता आपल्याला 5 खांब घालून घेतले आहेत. हाफ 5 घालून घ्यायचं. तर स्लिप स्टिच करायचं. ही 1 2 3 4 आणि हा 1 5 सेम. आता पूर्ण असंच लाईन कंप्लीट करून घ्यायचे. पूर्ण असं करून घे. पूर्ण आता असं कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे बघा असं तयार करून झालं आहे. आता इथे काय करायचं, इथे असं जॉईन करून घ्यायचं. जॉईन करून घेतल्यानंतर इथून असं खाली जायचं. इथून आता असं खालतो. कडेने असं काय करायचं, आता 5 चेन घालायचे इथं सेकंड लाईनला. 1 2 3 4 आणि हे 5 चेन. जे हे खांब आहे ना, त्याच्यामध्ये असं जॉईन करायचं. अजून 1 2 3 4 5 चेन झाल्या. तर जॉईन करा.
एक दोन तीन चार पांच इतना जॉइन करूंगी। अशा प्रकारे पूर्ण हे कंप्लीट करून घ्यायचं। हे सगळं घालून कंप्लीट झालंय, आता इथं काय करायचं, इथं हाफ काम घ्यायचा आणि फुल पाच घ्यायचे, एक दोन, हे पाच झाले आणि हाफ एक काम झाला। एक हाफ खम फुल पाच, चार आणि हा एक पाच आणि एक हाफ, असं पूर्ण करून घ्यायचं। आता खालच्या लाईन पूर्ण कंप्लीट करून घ्यायची, लाईन असं करून हे पा असं घालून कंप्लीट झालंय काम। आता काय करायचं, आपल्या खालच्या लाईन लागले तर जॉईन करून झाला, सेम आप इथं जसं केलं होतं तसं करायचं। आता काय असं करून घ्यायचं, खालची जायचं, ह्या लाईनला कसं करायचं। आता सात चेन घेते, इथं सात पाच चेन घेतला होता, इथं सात चेन घ्यायचं, एक दोन तीन चार चार पाच सहा आणि सात, सात घेतल्या। आता ह्या दोन इथं जॉईन करून घ्यायचं, जसं वरती सेम केलं होतं तसंच करायचं, खालती पण सात चेन घेऊन कम्प्लीट करून घ्यायचं आणि असं जॉईन करायचं। आता इथं सात चेन येते, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात घेतलं इथं जॉईन करून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची करू। आता ह्या लाईनला कसं करायचं, आता आपण इथं फुल घेतले होते खान, इथं एक फुल घ्यायचा, फर्स्टला फुल घ्यायचा, हा फुल घेतला, फुल काम घेतला, फुल घेतला, इथं डबल घ्यायचं, असं डबल घ्यायचं, फर्स्टला दोन याच्यामध्ये पुन्हा नंतर अजून डबल घ्यायचं, डबल घ्यायचं, फर्स्टला अजून दोन नंतर असं आपल्याला सात खान घालून द्यायचे कम्प्लीट। हे सात खान झाले, आता एक फुल घालून घ्यायचा, फुल खान, फुल खान तयार करून घेतला, आता एक सिंगल घालून, आता इथं एक फर्स्टला सिंगल, सिंगल घातला, एक फुल घालून घ्यायचा, फुल खान तयार करून घ्यायचा आणि असे सात तयार करून पहिल्यांदा दोन याच्यामध्ये, नंतर दोन याच्यामध्ये, असंच हे सात तयार करून घ्यायचे काम। आता बघा ही लाईन पण कम्प्लीट जाय, इथं आता जॉईन करून घ्यायचं, याच्या लास्ट याच्यामध्ये जॉईन करून इथं कट करून घ्यायचं। आता ह्या लाईनला आपल्याला अकरा अकरा चेन घालून घ्यायचे, अकरा चेन घालून घ्यायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक अकरा, असं इथं चेन करून घ्यायचं, जॉईन करून घेतलं। इथं कसं करायचं, तर सिंगल सिंगल खान घालायचं,
सुंदर हाफ बनवायचा तर फुल हाफ बनवायचा एक एक फुल बनवायचा तर असं बनवायचा फुल एक घालायचा ना हाफ एक आणि सिंगल दोन चेन घ्यायचा एक दोन दोन चेन घेतला सिंगल एक घालायचा सिंगल एक डबल हाफ एक फुल 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 नंतर डबल एक आधी दोन मधून करायचं नंतर दोन एक एक फुल घालायचं डबल एक फुल घालायचं पुन्हा हाफ एक सिंगल पाच पांढरा पांढरा अशा प्रकारे पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची असं झालं लास्ट केलं पण करून कम्प्लीट झाली आहे कॅन्डल घालून करूया हे पहा करून कम्प्लीट झालं आहे.